असा माल पाहणं म्हणजे दुर्मिळ आहे, दुर्मिळ आणि तो पण 2023 मध्ये, कारण ज्या याच्यामध्ये जर पाहायला गेला तुम्ही, बागा संपुष्टात आले, बागा काढून टाकले लोकांनी. ह्यावेळेस सॉइल चार्जरचे आपण हे वापरले, टेक्नॉलॉजी वापरली, ओके, त्यामुळेच हा एवढं म्हणजे रिझल्ट तर तुम्हाला दिसतंय सर. तर गेल्या वर्षी आम्ही केमिकलचं वापरलं, पण आम्हाला त्यावेळेस काही एवढा रिझल्ट भेटला नाही, आणि त्यावेळेस आमची म्हणजे साईज पण झाली नाही. साईज आमची लईत लई 100 ते 150 ग्रॅम, आणि बागेमध्ये तुम्हाला जसं म्हटलं की एकच फळ 300 ग्रॅमचं गावलं होतं, ते हायस्टचं म्हणजे अख्ख्या बागेत बागेमध्ये एकच फळ गावलं होतं 300 ग्रॅमचं, ते सुद्धा खोडाला होतं, ते म्हणून झालं. आणि गेल्या वर्षी म्हणजे सनबर्निंगचं प्रमाण खूप होतं, म्हणजे कमीत कमी 50, तुम्हाला जसं म्हटलं की 40 ते 50% सनबर्निंगचं प्रमाण होतं, तसं ह्यावेळेस काहीच दिसून आलं नाही सनबर्निंग. आता पत्ती पाहिलं, आता बघा ही त्याची जाडी बघा आणि क्वालिटी बघा. आता ही पत्ती मला सांगा, डाळिंबाची पत्ती आज एवढं पाहणं हे दुर्मिळच भाग आहे. दुर्मिळ तशी होतच नाही. आता बघा ना तुम्ही, जरी तुम्ही केलं चुळगळली बघा, परत हायशी झाली. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, रामसर नेहमी म्हणतात हे पहिलवान वरून हेल्दी दिसतोय, पण आतून याच्यामध्ये काय पाठबळ आहे की नाही आहे हे कधी समजणार आहे त्याच्या क्वालिटीवर, म्हणजे माल किती स्ट्रॉंग आहे हे त्याची आई किती स्ट्रॉंग आहे याच्यावर कळणार आहे. आता तुम्ही बघा याची पत्ती आणि जर तुम्ही मालाचा जर डिफरन्स पाहिला, तर तुम्हाला पान जेवढं मोठं आहे तेवढंच काय त्याचं फळ मोठं आहे, पण याचं जर पान एक उंदरासारखं असतं तर फळ कसं असतं. तुम्ही जी मग अशी म्हणत होते की आमचं याच्यापूर्वी 300 ग्रॅमचं फळ पाहण्यासाठी आमच्या अख्ख्या बाहेर झाडांमध्ये फक्त एकच, आणि आज जर पाहायला गेलं आपण एक ठिकाणीच नाही, आता तुम्हाला महाग पण दाखवतो. आता इतर साईडला आतमध्ये बघा, आता हा सगळा माल जर तुम्ही पाहिला, आता बघा ही क्वालिटी बघा याच्यामध्ये, आतमध्ये बघा क्वालिटी, प्रत्येक फळ मोठं 300 ग्रॅमचं, 300, 350, 400 ग्रॅम पर्यंत, आत पर्यंत बघा क्वालिटी. हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी क्वालिटी एक नंबर, त्याला तोड, क्वालिटीला तोड नाही असं आहे ना. केमिकल पेक्षा सॉइल चार्जरच बेस्ट आहे की झाडांची ताकद वाढते, लाईफ पण वाढते. आता बघा याची क्वालिटी बघा आणि याची साईज बघा. आता ही साईज किती असेल सर? 300 प्लस म्हणजे मला जर वाटतं 400 ग्रॅम, म्हणजे अजून हे बोट बसून आपली 4 बोट बसते द्या, म्हणजे हा 400 ग्रॅमचा सहज माल आहे आणि एकदम ठोकळा आहे. म्हणजे आतमध्ये जरी बघितलं तुम्ही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ठोकळा साईज दिसते. तसं जर पकडलं तर माझा अंदाज 1.5 कॅरेट तर सहज उतर निघायलाच पाहिजे. साधारण 1.5 कॅरेट जरी म्हटलं सर आपण, तर किती किती कॅरेट माल उतरला आपला? 600 कॅरेट. विचार करा सर, आता गेल्या वेळेस आपण एका बागेमध्ये गेलो तर आपल्या एका शेतकऱ्याला 220 रुपये रेट भेटला होता. आज नाही म्हटलं तरी आपण 80-90 च्या रेटने पकडूया, तरी आज मी त्याला 10 लाखाचा माल आहे. किती खर्च झाला असं? 2 लाख झाला. 2 लाख? मला सांगा, 2 लाखाला जर 10 लाख मिळत असतील तर मला सांगा हा प्रॉफिट आहे का तोटा आहे? कीटकनाशकांचं बिल किती व्हायचं तुमचं? गेल्या वर्षी आमचं 2 लाख खर्च झालता आणि 2.25 लाख झालतो, 25,000 मिळाले गेल्या वर्षी. गेल्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी प्रॉफिट राहिलंच नाही आम्हाला. ही परिस्थिती आज आपला बरोबर की नाही? आपण जेवढं झाडांना खायला घालू त्याच्या दुप्पट आपल्याला देतील. राम सरांचं म्हणूनच आहे, तन देई धन. अगदी बरोबर, खूप चांगलं. त्याच्यातून हे तन तुमच्यासाठी घातक नाही, तुमच्यासाठी ते काय देणार आहे? धनच देणार. दुसरी गोष्ट, तुम्ही मल्चिंग बी केलं, आता खाली जर पाहिलं गेलो तुम्ही, आता हे मल्चिंग बी केलं, आता हे सगळं खाली मल्चिंग, आता हे बघा पूर्ण मल्चिंग केलंय तुम्ही. खालच्या साईडला बघितलं तर मल्चिंग तसं जाळच आहे बघा. मल्चिंग बी करण्यात मागं काय कारण? आता बरेच शेतकरी मल्चिंगच्या बाबतीमध्ये उदासीन आहे, त्यांना असं वाटतं की बुरशी येते, मिलीबग होतो, पाणी जमीन भरून ठेवते, त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? हे जे मल्चिंग आहे ते हे नैसर्गिक आहे, थोडक्यात हे टाकलं हे नैसर्गिकच आहे. त्याच्यामुळं खाली जी पांढऱ्या मुळीची वाढ होते त्याच्याखाली गांडूळ तयार होतात, आणि शिवाय त्याचं पाऊस पडलं की त्याचं खत तयार होते परत. ओके, म्हणजे नैसर्गिक ओरिजिनल जे खत म्हणतो आपण ते तयार होते.
गुच्छ एक दोन तीन चार पाच मला सांगा याच्या कुठल्याही क्वालिटी मध्ये बदल नाही झाला. ज्याला म्हणतो ना व्हेरिएशन हा प्रकार नाहीये. आता एवढा गुच्छ असून सुद्धा याची एक समान साईज भरली आहे. बरोबर आहे. जरी बाग हार्वेस्टिंग लागली तरी सेटिंग सुद्धा एक नंबर होते. परत शेंड्यावर चांगल्या प्रकारचं सेटिंग होणं म्हणजे आता खाली जेवढी साईज आहे सर त्याच्यामध्ये मगाशी तुम्ही सेटिंग तर होतच म्हणजे ऍट अ टाइम ते प्रक्रिया चालू आहे. पण मगाशी जसं आपल्याला एक जाणवलं आपल्याला जी साईज खाली आहे सर म्हणजे खोडाला जी साईज आहे बघा आतमध्ये क्वालिटी बघा त्याच्यामध्ये खोडाला जी साईज आहे ती साईज वरती सुद्धा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की शेंड्याचा मालाची साईज नाही होत खोडाच्या साईजची मालाची साईज होते. पण याच्यामध्ये जर पाहिलं तर खोडाला जेवढी साईज होती तेवढी साईज कुठे होते वरती होते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पोषणावर जास्त भर दिला. बरोबर. जे झाडाला पोषण मिळायला पाहिजे म्हणजे आता आपण जे शेंड्यात सेटिंग बघतोय तुम्ही दाखवताय ते खाली सेटिंग किंवा फळाची साईज दाखवताय मध्ये त्याचा अर्थ काय येतो की त्या झाडाचं प्रॉपर पोषण व्यवस्थित झालं. बरोबर. आणि त्या पोषणाची ताकद पूर्णपणे ह्या झाडाला आहे ती ताकद सगळी झाडामध्ये आणि त्याचे रिझल्ट आपण आता सगळे बघतोय. खरं बघितलं तर एस सी टीचा विषय हा सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. पण आजच्या डेटला तरीसुद्धा काही शेतकरी म्हणा किंवा बरेचसे शेतकरी पाहिजे त्या सिरियसनेस त्याला अजून कमी आहे. बरोबर. म्हणजे कदाचित अज्ञान म्हणा अज्ञान नाही म्हणू शकत एक रासायनिक संकल्पनेवरचा विश्वास अजून तसाच आहे त्यांचा. बरोबर. बरोबर. कमी वेळात आपल्याला कमी वेळात उत्पादन कसं मिळतं उत्पादन ह्याच्यावर अजून सुद्धा किंवा दरा ह्याचा जर खर्चाचं जर तुलना केली तर एस सी टी कमी जास्त प्रमाणात प्लस मायनस असेल. परंतु एक मानसिकता अशी आहे की 40 किलोची बाग आणायची आणि ऍप्लिकेशन देऊन टाकायची परत महिनाभर बघायचं. पण इथं एस सी टीचं कसं आहे की तुम्ही रोज काही ना काहीतरी त्या झाडाला दिलं गेलं पाहिजे. जसं आपण रोज जेवण करतो नाश्ता करतो चहा पितो आपण आपल्याकडे बघून शेतीकडे बघत नाही आपण शेतीकडे बघून नंतर आपल्याकडे अगदी असं उलटा प्रवास चालू. बरोबर. आहे या बागेत उत्कृष्टपणाने सगळं काम झाल्यामुळं काटेकोरपणाने काम झाल्यामुळं त्याचे फळ आज शेतकऱ्याला अगदी बरोबर. अगदी म्हणजे थोडक्यात आपण सोप्या भाषेत असं म्हणूया ना की कारखाना सगळा चांगला उत्कृष्ट पद्धतीने तयार झालाय त्याच्यामुळे त्यातनं निघणारा जो फायनल प्रॉडक्ट आहे तो अतिशय चांगला निघतो. पाण्याची क्वालिटी चांगली आहे फळांची क्वालिटी चांगली आहे. म्हणजे फळ कशावर तयार होतं पानाने जर अन्न तयार केलं तर फळ तयार. अगदी बरोबर. अगदी. आणि मगाशी आपण बघितलंय मुळाचं कार्य किती चांगल्या पद्धतीने चाललंय. सिम्पलशी गोष्ट आहे त्याच्या म्हणजे हिथं कुठल्याही गोष्टीची त्रुटी ठेवली गेली नाही ऍडजस्टमेंट कुठल्याही गोष्टीची केली गेली नाही म्हणून हे सगळं चांगले रिझल्ट दिसतं. बरोबर. कमीत कमी किती फळ असतील सर याला? 100 च्या वर फळ होतील. 100 च्या वरती फळ होतील. आता मला सांगा सर 100 च्या वरती फळ असून सुद्धा तुम्हाला स्ट्रेस आणि ताणतणाव ह्या झाडाला जाणवतोय का? आता बघा म्हणून ते 60% फळ खोडालंय सर. बघा ना हे सगळं फळ खोडालंय. खोडालंय. बघा ना फळ खोडालंय. मला सांगत होते की जर रोग इथं पाहायला मिळाला म्हणजे तेल्या तर त्याला 10,000 रुपये बक्षीस तुम्ही मगाशी म्हणत होते की तेल्या जर असेल तर त्याला 10,000 रुपये देतो इथं. ते काय प्रकार म्हणजे मी आता आपण एवढं फिरलो मला रोगाचं फळ तर कुठे सापडलंच नाही. रोगच दिसणार दामऱ्या नाही तेल्या नाही काहीच नाही. रोगाचा तर एवढा प्रचार केला जातो रोग येईन रोग येईन म्हणून भयानक औषध मारले जातात. काय वाटतं सर तुम्हाला? ते औषधामुळेच मी तर म्हणतो रोग येते. जे केमिकल औषध मारते त्याच्यामुळे रोग येते. हे लाखातलं बोलले तुम्ही जर त्याला पौष्टिक जे पाहिजे ते जर दिलं तर रोग येणारच नाही. आपण लहान मुलाला जसं लहानपणी पोषण देतो चांगलं त्यावेळेस मुलगा तयार चांगला तयार होतो तसं झाडांचं लहान बाळाप्रमाणे जर जपलं आपण झाडांना तर आपल्याला हे पुढे चांगल्या क्वालिटीच देणार आहे. म्हणजे रामसरजी नेहमी म्हणतात की जेवढी लोक कर्ण आल्यानंतर मिली नाहीत तेवढी लोक रेमडेसिवीर म्हणजे रेमडेसिवीर म्हणजे केमिकल. तुम्ही जेवढं केमिकल याला मारून मारून एवढं विकनेस केलं की त्याची आई जेवढी कमजोरी केली त्याचं फळ टिकायला तयार नाही. मग तुम्ही फळाकडे पाहिजे पाहायला पाहिजे की पानाकडे पाहायला पाहिजे? पानाकडे पाहिलं पाहिजे. आणि लोक कुठं पाहायला राहिले? फळाकडे. आणि म्हणून ते रिझल्ट तुम्हाला जे दिसत नाही ना तो अतिरेक अतिरेक केमिकलचा तुम्ही इतका अतिरेक करून ठेवला की तुमच्या झाडावरती त्याचा ट्रेस आणि ताणतणाव जाणून राहिला.
ह्या एस सी टी मध्ये जे आपले वैदिकचे प्रॉडक्ट आहेत बरोबर, जे काही आपण पहिल्यापासून वापरतो, ते इतके ताकद झाडाला पुरवतात की रोग कीड वगैरे त्याचा बंदोबस्त पूर्णपणे होऊनच जातो. आणि सपोज ह्यात एखादा रोग समजा कीड वगैरे शिल्लक राहिली तर त्याचा प्रादुर्भाव दिसतोय, पण तो त्याचा कुठलाही दुष्परिणाम त्या झाडावर त्या पिकावर कुठंच जाणवत नाही. अगदी बरोबर, खूप महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी वैदिकच्या ताकदीमुळे शक्य. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता आम्ही सॉइल चार्जर हा एक पार्ट झाला, वैदिक एक पार्ट झाला, पण जो शेतकरी दोन्हीचं कॉम्बिनेशन करतोय त्याचे रिझल्ट मात्र अफलातून येतो. आम्ही तर वांगी हे लावलं मिरची, त्याला पूर्ण वैदिकचं सॉइल चार्जर काय वाटलं त्याची पानं वांग्याची बघितलेला इतकी मोठी पाने एरणाच्या पानासारखी पाने आपण वांग्याचं घेतलं म्हणून सांगतो. वांग लावून असं सुरुवात झाली की लगेच त्याला पांढरी माशी आहे, हिरवे तुडतुडे, पांढरा मावा आहे. आज त्या वांग्यावर अजून बघायला काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे हे जे तुम्ही मला सांगताय ना, कदाचित बघणाऱ्या लोकांना अतिशयोक्ती वाटू शकते, बरोबर ना सर? म्हणजे पाहणारे लोक म्हणते नाही काहीतरी बोलू राहिले. पण विशेष वाटन सर, ज्यावेळेस वैदिक 2 वर्षापूर्वी लॉन्च झालं, लॉन्च झाल्यानंतर राम सर त्यावेळेस एक त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हटले होते, ते कदाचित आमच्यासारख्या लोकांना म्हणजे जे आसपासचे होते ना जे सांगत होते त्यावेळेस पचलं नाही पडलं. सर काय म्हटले की वैदिक आल्यानंतर रोग राहणार नाही, आणि हे बरेच लोकांच्या पचले नाही पडलं. म्हणजे आमचे काही डिस्ट्रीब्युटर बी त्याच्यामध्ये कन्फ्युजन होते की खरंच असं होऊ शकतं का की रोग नाही होऊ शकतो? रोग नाही होऊ शकतो ह्याचं एक प्रमाण अजून मी देतो. माझ्याकडे आता दुसरा काकडीचा प्लॉट चालू, पहिल्या काकडीचा प्लॉटला सिटी वैदिक वापरला, 1 ग्रॅम किंवा 1 ml सुद्धा मी केमिकलचं औषध फवारलं नाही किंवा खत घातलं नाही. तो प्लॉट पूर्ण झाल्यानंतर दुसरा प्लॉट आत्ताच चालू आहे माझा, अजूनपर्यंत त्याला दुसरं खत अजिबात नाही. क्वालिटी 1 नंबर, फक्त वैदिक शेवंतीचा माझा प्लॉट. मी आता वैदिक सगळ्या पिकाला चालू केलं, सगळ्या अगदी उसासहित सगळ्याला चालू केलं. नाही तर पहिले तुम्ही केमिकल मध्ये खूप ट्रेसन तांतरामध्ये होते. केमिकलचा अभ्यास म्हणजे मग आमची मास्टर पीस झाली. तुमचा हात पण कोण केमिकल मध्ये धरणार नाही? हात धरायचा नाही, आमच्या हाताचा वासच जात नव्हता. केमिकलचा वास म्हणजे हाताचा वासच जात नव्हता. त्यांना एकच सांगणार सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जी आहे त्याचे खत आणि एस सी टी वैदिकचे जे काही प्रॉडक्ट आहेत हे सगळे आपले जडीबुटीपासून थोडक्यात बनवले. अगदी बरोबर, हे जर वापरले तर तुमचे म्हणजे झाडं जाणारच नाही आणि माती पहिली बलवान होणार आहे. माती बलवान झाली की तुमचं पीक पहिलवान दिसणार आहे आणि शेतकरी धनवान होणार, धनवान होणार आणि झाडांची लाईफ वाढणार आणि माणसांचे सुद्धा वाढणार. अगदी बरोबर, आरोग्यदायी जीवन जे ज्याला म्हणतो ना आपण ते मिळणार आहे. आता ह्याच्यातलंच आम्ही मिल्क चार्जरचं सुद्धा वापरतोय ना, म्हणजे जो जो माझं किती 50-60 किलो झाला असेल वापर, तर ते जे पूर्वीच जे त्याला लोणी निघायचं ते नॉर्मल निघायचं बर, पण हे आम्ही जसं मिल्क चार्जर वापरतोय त्याच्या 3 पट लोणी निघते त्याच्यात. तर मिल्क चार्जरचा पीक अनुभव आम्हाला ऐकायचं की तो काय अनुभव आहे? म्हणजे तुमचा साधारण बऱ्याच वेळा काय होतं, डिग्री फॅट असेल, SNF असेल, जनावरांच्या तब्येतीमध्ये असेल, आता लोक कन्फ्युज आहेत. कन्फ्युज व्हायची गरजच नाही लोकांना. हे जर वापरलं ना तर तुमचे फॅट आणि डिग्री 1 नंबरच बसणार. तुमच्या गायीला 3.5 पुढे कधी फॅट म्हणजे फॅट बसत नव्हती, बरोबर? आज 4.5 ते 5 फॅट बसते गायीच्या दुधाला, गायीच्या दुधाला. आणि म्हशीचं जर दूध बघितलं तर 8-8.5 पुढे फॅट बसते त्या. मग सगळ्यात महत्वाचं काय माहिती का सर, दूध वाढवायला पाहिजे का त्याची क्वालिटी सुधारायला पाहिजे? क्वालिटी सुधार. लोक कोणाशीच मागणार राहिले म्हणजे मिनरल्स मिक्सर द्यायचं आणि दूध वाढवायचे, दुधाची क्वालिटी असायची, आणि जो तुम्हाला 4 रुपये वाढवायचे ते तुम्ही हाताने कमी करू राहिले, आणि ते गायांची तब्येत खराब करायची. अगदी बरोबर. माझी एक गाय अशी होती, वर्षभर तिला लावत होतो, लागली नाही, 1.5 ते 2 महिने ह्याचं ट्रीटमेंट आम्ही मिल्क चार्जर दिलं तिला कंटिन्यू. दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये गाय लागली, आता 4-5 महिन्याची गाभण आहे. उठायची कमी झाली. प्रमाण आमच्या गोठ्यामध्ये खूप होत, म्हणजे
एका गायचं तर महिन्याला कमीत कमी सारखं चालू असायचं तिथे मस्टर्डीचं प्रमाण. एका साडामधन तर असे म्हणजे सगळं लाल लालच निघाल, म्हणजे रक्तच रक्तच निघाल, एवढी भयानक परिस्थिती होती. अरे बापरे. आज त्या गायला जवळ तीन चार महिने झालं आजोबा मस्टर्डीचा म्हणजे प्रादुर्भावच नाही कसलाच नाही. मिल्क चार्जर महागाई म्हणतो, पण एकदा ट्रीटमेंट द्यायला आला डॉक्टर की 1500 रुपये होते, आणि हे 1600 रुपयाचे पाकिट 20 दिवस जाऊ द्यायची. ही मानसिकता आहे ना, तुम्ही जसे म्हटले सर, ही मानसिकता आता बदलणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे लोकांना, कारण लोक काय पाहतात, नुसतं दूध वाढतंय का, अरे पण तुझे जनावर आजारी पडणार आहे. लोक आजकाल क्वालिटीकडे दुर्लक्ष करतात आणि क्वांटिटी वाढवायचा प्रयत्न. पण क्वांटिटी बी वाढव, माहित नाही की बाबा आपण क्वांटिटी वाढवायचे ना, आपण स्वतःचाच लॉस करून घेतोय आणि इतरांचा सुद्धा, की बाबा आपण त्याच्यात केमिकल वापरतोय की त्याचा आपल्याला म्हणजे शरीराला त्याचा परिणाम होणार आहे, हे लोक विचार करत नाही आहेत. आणि आजकाल लोक फक्त आणि फक्त पैशाच्या मागे लागले. अगदी बरोबर. अगदी बरोबर. लोकांना तर माझं म्हणजे सांगणं की तुम्ही विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः वापरून बघा आणि मग विश्वास ठेवा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाचं वापरावे वापरा. पण एक ऑब्झर्वेशन मी तुमच्याकडे पाहिल्यानंतर केलं सर, तुम्ही मिल्कच्या दूध पिता का? दूध पितो ना. किती? सकाळी ग्लास, संध्याकाळी ग्लास, सकाळचं जास्त असतो ना. तुम्ही यांच्या चेहऱ्याकडे बघा, जरी रंग थोडासा ही असेल तरी पण तेज बघा कसं आहे. तुम्ही एक वेगळं पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आहे. कलर कडे नका जाऊ, तेज कडे बघा. आणि सगळ्यात महत्वाचं काय म्हणते, रामसर नेहमी म्हणतात की ज्या वेळेस तुमच्या चेहऱ्यावरती एक नैसर्गिकरित्या तेज येतं ना, तर कलर मायने नाही राहत, तो तेज राहतं की त्याच्यामध्ये. आणि हे नैसर्गिकरित्या ब्युटी ही मनातून लपली पाहिजे, शरीरामध्ये आतून लपली पाहिजे. कलर कसा आहे हा नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्याच्यावरती तुम्ही तेज कसं आणू शकता हे सगळ्यात महत्वाचं. थोडक्यात त्या पण प्रॉडक्टला सनबर्निंग नाही, ह्या पण प्रॉडक्टला सनबर्निंग, मालक पण विदाउट सनबर्निंग आहे बघा. अगदी बरोबर. माझं नाव दीपक विनायक यादव, मळेगाव बुद्रुकमध्ये राहिला. ओके. शेती आमची नेपतुळमध्ये क्षेत्रामध्ये येते. इथून घर ते मग ते शेतीचं अंतर 7 किलोमीटर. 7 किलोमीटर तिथून येऊन जाऊन शेती, येऊन जाऊन शेती करतो. ओके 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 सर, नमस्ते. नमस्ते. तुमचाही परिचय द्या. स्वप्नील मोहन यादव. ओके. गाव हे नाही, माळेगाव. माळेगाव. ओके. तसं जर पाहायला गेलो बारामतीमध्ये, आता हा जो माल पाहतोय आपण, असा माल पाहणं म्हणजे दुर्मिळ आहे. दुर्मिळ. आणि तो पण 2023 मध्ये, कारण ज्या याच्यामध्ये जर पाहायला गेलात तुम्ही, बागा संपुष्टात आले, बागा काढून टाकले लोकांनी. जशी मागाशी आपली चर्चा चालू होती की या भागातल्या लोकांनी भरपूर बागा काढून टाकल्या, त्याच्या मागचं मेन काम केलं. आणि त्याची अपोजिट साईडला बघितलं आपण 2023 च्या काळामध्ये, तुमच्या हातामध्ये माल पाहिला तर विश्वास नाही बसणार की असा माल सुद्धा या टायमिंगला आपण पिकवू शकतो. पिकवू शकतो. बरोबर. एक वेगळं कारण काय सर हा मालामध्ये येण्यामाग? सर आपण आता ह्या वेळेस सॉइल चार्जरचे आपण हे वापरले, टेक्नॉलॉजी वापरली. ओके. त्यामुळेच हा एवढं म्हणजे रिझल्ट तर तुम्हाला दिसतंय सर. तर गेल्या वर्षी आम्ही केमिकलचं वापरलं, पण आम्हाला त्यावेळेस काय एवढा रिझल्ट भेटला नाही. आणि त्यावेळेस आमची म्हणजे साईज पण झाली नाही. साईज आमची लई तर लई 100 ते 150 ग्रॅम. आणि बागेमध्ये तुम्हाला जसं म्हटलं की एकच फळ 300 ग्रॅमचं गावलं होतं, ते हायस्टचं. म्हणजे अख्ख्या बागेत एकच बागेमध्ये एकच फळ गावलं होतं 300 ग्रॅमचं, ते सुद्धा खोडाला होतं, ते म्हणून झालं. आणि गेल्या वर्षी म्हणजे सनबर्निंगचं प्रमाण खूप होतं, म्हणजे कमीत कमी 50, तुम्हाला जसं म्हटलं की 40 ते 50% सनबर्निंगचं प्रमाण होतं. तसं ह्यावेळेस काहीच दिसून आलं नाही सनबर्निंगचं. सनबर्निंग हा विषय नाही. तसं वाटत होतं की बाबा टेम्परेचर एवढे सनबर्निंग येईल. सरांना पण म्हणलं आपण बाग जातोय, सर म्हणले काही आवश्यकता नाहीये, काही सनबर्निंग येत नाही, आपण त्यासाठी चांगले स्प्रे वगैरे घेऊ. ओके. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण काय करतो, जा बागेला झाकतो, पण बागेला झाकण्यामध्ये आपला 60% पैसा तिथं खर्च होतो. म्हणजे साधारण तसं मागाशी आपण चर्चा झाली, 60,000 रुपये तरी झाकायला लागतात. हो लागतो. पण आपण ते 60,000 जर बेसरोज भरला, तर मला असं वाटतं की तुम्हाला झाकण्याची गरज नाही, सिद्ध झालं. हो. आता मला सांगा याला थोडस आपण डोसेस जर पाहायला गेलो तर किती डोस भरला याला? कृषी अमृत 3 किलोचा डोस दिला. 3 किलोचा बेसर डोस दिला त्याच्यामध्ये. आणि सॉइल चार्ज किती गेला असं?
सुरुवातीला एकदम 5 लिटर सोडलं होतं आणि विशेष काय तुम्ही एकदम निम्यात आले म्हणजे सुरुवातीपासून रेस पिरियडला काय आपण सॉइल चार्जर भरलं नव्हतं त्यावेळेस आपल्याला काय माहिती नव्हतं ज्यावेळेस बागाची म्हणजे छाटणी झाल्यानंतर ना आम्हाला कळलं सॉइल चार्जरचं आपण तंत्रज्ञान काय आता तेव्हा मग आम्ही कदम सरांना कॉन्टॅक्ट केलं ओके त्याच्यानंतर आपण सॉइल चार्जरचे आणि तिथून पुढे माहिती झाली आता तुम्ही पाठीमागे जर पत्ती पाहिली सर आता बघा ही पत्ती आहे सर याची आता पत्ती पाहिली आता बघा ही त्याची जाडी बघा आणि क्वालिटी बघा आता ही पत्ती मला सांगा डाळिंबाची पत्ती आज एवढं पाहणं हे दुर्मिळच भाग आहे तशी होतच नाही आता बघा ना तुम्ही जरी तुम्ही तिला चुळगळली बघा परत हाय अशी झाली म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं रामसर नेहमी म्हणतात हे पहिलवान वरून हेल्दी दिसतोय पण आतून याच्यामध्ये काय पाठबळ आहे की नाही आहे हे कधी समजणार आहे त्याच्या क्वालिटीवर म्हणजे माल किती स्ट्रॉंग आहे त्याची आई किती स्ट्रॉंग आहे याच्यावर करणार आहे आता तुम्ही बघा याची पत्ती आणि जर तुम्ही मालाचा जर डिफरन्स पाहिला तर तुम्हाला पान जेवढं मोठं आहे तेवढंच काय त्याचं फळ मोठं आहे पण याचं जर पान उंदरासारखं असतं तर फळ कसं असतं तुम्ही जे मग असे म्हणत होते की आमचं याच्यापूर्वी 300 ग्रामचं फळ पाहण्यासाठी आमच्या अख्ख्या झाडांमध्ये फक्त एकच आणि आज जर पाहायला गेलो आपण एक ठिकाणी नाही आता तुम्हाला मागं पण दाखवतो सर आता इतर साईडला आतमध्ये बघा आता हा सगळा माल जर तुम्ही पाहिला आता बघा ही क्वालिटी बघा याच्यामध्ये आतमध्ये बघा क्वालिटी प्रत्येक फळ मोठे 300 ग्रामचं आहे 300, 350, 400 ग्रामपर्यंत आजपर्यंत बघा क्वालिटीच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला क्वालिटी जर पाहायला गेलो आज आपण ही सगळी क्वालिटी तर क्वालिटीच्या बाबतीत काय वाटतं क्वालिटी हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी क्वालिटी एक नंबर त्याला तोड क्वालिटीला तोड नाही असं आहे ना केमिकल पेक्षा सॉइल चार्जरच बेस्ट आहे की झाडांची ताकद वाटतं वाढते असं वाटतं की एकच ठिकाणी आता तुम्ही आतमध्ये कुठेही पाहिलं आता बघा याच्या आतमध्ये पहा बघा आता हा माल आहे थोडंसं दाखवतो शेतकरी आता बघा याची क्वालिटी बघा आणि याची साईज बघा आता ही साईज किती असेल सर 300 प्लस म्हणजे मला जर वाटतं 400 ग्राम म्हणजे अजून हे बोट बसून आपली 4 बोटं बसते द्या म्हणजे हा 400 ग्रामचा सहज माल आहे आणि एकदम ठोकळा आहे म्हणजे आतमध्ये जरी बघितलं तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ठोकळा साईज दिसते किती झाड आहेत तुमचे असे सगळे साडेतीनशे झाड आहेत तसं जर पकडलं तर माझा अंदाज 1.5 कॅरेट तर सहज उतर निघायलाच पाहिजे साधारण 1.5 कॅरेट जरी म्हटलं सर आपण तर किती कॅरेट माल उतरला आपला 600 कॅरेट विचार करा सर आता गेल्या वेळेस आपण एका बागेमध्ये गेलो तर ते आपल्या एका शेतकऱ्याला 220 रुपये रेट भेटला होता आज नाही म्हटलं तरी आपण 80-90 तरी रेटने पकडूया तरी आज मी त्याला 10 लाखाचा माल आहे किती खर्च झाला असं तुमचं 2 लाख झाले 2 लाख मला सांगा 2 लाखाला जर 10 लाख मिळत असतील तर मला सांगा हा प्रॉफिट आहे का तोटा आहे प्रॉफिट आणि पहिलं काय व्हायचं 10 लाख रुपये खर्च व्हायचा म्हणजे इथपर्यंत खर्च जायचा 4-4 लाख 5-5 लाख रुपये सहज खर्च मला बुरशीनाशकांचा कीटकनाशकांचं बिल किती व्हायचं तुमचं गेल्या वर्षीच आमचा 2 लाख खर्च झालता आणि 2.25 लाख झालतो 25,000 मिळालं गेल्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी प्रॉफिट राहिलंच नाही आम्हाला ही परिस्थिती आज आपला बरोबर की नाही आपण जेवढं झाडांना खायला घालू त्याच्या दुप्पट आपल्याला देते आता थोडस खाली पण पाहूया आता तुम्ही खाली आता हे नैसर्गिक मल्चिंग केले खाली पूर्णपणे गवत तुम्ही ठेवले गवत ठेवले मागचं काही कारण म्हणजे बरेच शेतकरी ठेवत नाहीत सेंद्रिय कर्ब वाढतो मला सांगा आता तुम्ही जसं म्हटलं सेंद्रिय कर्ब वाढतो याच्यापूर्वी सर सेंद्रिय कर्ब नावाचा प्रकार कोणी ऐकला होता राम सरांनी ज्यावेळेस याचा मुद्दा उचलला 15 वर्षापासून आज ते सेंद्रिय कर्बच्या पाठीमागे 1000 लेख लिहिलेत त्यांनी त्यांचा एक लेख तर खूप गाजला सेंद्रिय कर्बवरचा मला सांगा ज्यावेळेस सरांनी हा मुद्दा उचलला त्यावेळेस लोकांना माहित झालं की सेंद्रिय कर्ब काय आहे जमिनीला पिकाला किती टक्के लागतो हे त्यावेळेस पासून माहित झालं आतापर्यंत आपल्याला काय शिकवलं एनपीके आणि मायक्रोन्यूट्रन हेच भरमसाठ लागतं पण ज्यावेळेस हे रामसरांनी मुद्दे उचलले गावागावानुसार गेले तिथे गावागावानुसार त्यांनी चर्चासत्र घेतलं त्यावेळेस लोकांना समजलं की बाबांनो आता केमिकलचं जे जाळं विणलं गेलंय यांनी तुमचं फक्त काय होणार विनाशच आहे आज तुमच्या पुढे हे जे सत्य दिसू राहिलं मला सांगा हा सत्य असा केमिकल जर आज तुम्ही वापरत असता तर काय परिस्थिती काय एवढा चांगला रिझल्ट भेटलाच नसताना त्या रामसरांचं म्हणणंच आहे तन देई धन अगदी बरोबर खूप चांगलं त्याच्यातून हे तन तुमच्यासाठी घातक नाही तुमच्यासाठी ते काय देणार आहे धनच देणार दुसरी गोष्ट तुम्ही मल्चिंग बी केलं आता खाली जर पाहिलं गेलो तुम्ही आता हे मल्चिंग बी केलं आता हे सगळं खाली मल्चिंग आता हे बघा पूर्ण मल्चिंग केलंय तुम्ही खालच्या साईडला बघितलं तर मल्चिंग तसं जाळच आहे बघा मल्चिंग बी करण्यात मागं काय कारण आता बरेच शेतकरी मल्चिंगच्या बाबतीमध्ये उदासीन आहे त्यांना असं वाटतं की बुरशी येते मिलीबग होतो पाणी जमीन भरून ठेवते त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं
हे जे मल्चिंग आहे ते हे नैसर्गिक आहे थोडक्यात म्हणजे हे टाकलंय हे नैसर्गिकच आहे. त्याच्यामुळे खाली जी पांढऱ्या मुळीची वाढ होते त्याच्या खाली गांडूळ तयार होतात आणि शिवाय त्याचं पाऊस पडलं की त्याचं खत तयार होते परत. ओके, म्हणजे नैसर्गिक ओरिजिनल जे खत म्हणतो आपण ते तयार होते. पांढरी मुळीचं मग असं तुम्ही सांगा, पांढरी मुळीचं सुद्धा त्याच्या खाली बघा की तुम्ही उकरलं तर किती चांगल्या क्वालिटीची ह्यूमस तयार, म्हणजे ह्यूमस तयार झाला, ह्यूमस तयार सगळ्यात महत्वाचं. आता बघा आतमध्ये जर पाहायला गेलो पूर्णपणे माल बघा, आता हा मालच पूर्णपणे दिसला का माल पूर्ण हा इकडं इकडच्या पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता. आता बघा इकडच्या साईडला बघा साईज क्वालिटी बघा. आता बघा ह्या गुच्छामध्ये सर फळ आहे. आता बघा हा गुच्छ 1 2 3 4 5 मला सांगा याच्या कुठल्याही क्वालिटीमध्ये बदल नाही झाला, एकसारखीच क्वालिटी. ज्याला म्हणतो ना व्हेरिएशन हा प्रकार नाहीये. आता एवढा गुच्छ असून सुद्धा याची एक समान साईज भरली आहे, बरोबर की नाही? फूड चार्जर किती वापरण्यात आला असेल? फूड चार्जर आम 4-5 लिटर प्रत्येक फवारणीमध्ये तुम्ही फूड चार्जर. ओके, एनर्जी बुस्टर असेल, हेल्थ चार्जर असेल, कॅनर्जी याचा कुठून वर्णी किती स्प्रे गेला असेल? 3 ते 4 स्प्रे झाले. 3 ते 4 स्प्रे झाले. ओके, आता थोडासा वरती पण पाहूया. आता बाग हार्वेस्टिंग आली आपण, आता वरती जर पाहिला तर तगारा बघा, तगारा बरेच वेळा काय होतं ज्यावेळेस बाग हार्वेस्टिंगला येते त्या टायमिंगला जो तगारा असतो किंवा पान असतं हे मुरजलेलं अंतरामध्ये असतं. काय वाटतं पत्तीच्या बाबतीमध्ये तगाराच्या बाबतीत काय वाटतं सर? पगारा बी चांगला आहे आणि जरी बाग हार्वेस्टिंग आली तरी सेटिंग सुद्धा एक नंबर होते. परत शेंड्यावर चांगल्या प्रकारचं सेटिंग होणं म्हणजे आता खाली जेवढी साईज आहे सर त्याच्यामध्ये मगाशी तुम्ही म्हणतो सेटिंग तर होतच, म्हणजे ऍट अ टाइम ते प्रक्रिया चालू आहे. पण मगाशी जसं आपल्याला एक जाणवलं आपल्याला जी साईज खाली आहे सर, म्हणजे खोडाला जी साईज आहे बघा आतमध्ये क्वालिटी बघा त्याच्यामध्ये खोडाला जी साईज आहे ती साईज वरती सुद्धा आहे. बरेच वेळा काय होतं की शेंड्याचा मालाची साईज नाही होत, खोडाच्या साईजची मालाची साईज होते. पण याच्यामध्ये जर पाहिलं तर खोडाला जेवढी साईज होती तेवढी साईज कुठे होते? वरती होते. त्याच्यामध्ये आपल्याबरोबर काही शेतकरी पण आले त्याच्यावर त्यांचा परिचय घेऊ. सर नमस्ते. आता आपण बाग फिरतोय त्याच्यामध्ये काय वाटतं तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगते? आता बऱ्याच वेळा लोक केमिकल आणतात बाग. दीपकचा माझा परिचय जवळच आहे, रोज आम्ही एकत्र चर्चा करतो, त्यांनी जे केलेले सगळ्या गोष्टी त्या मला माहिती आहे. बरोबर, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची की जे काय करायचं ते मन लावून आणि परिपूर्ण करायचं, मॅनेजमेंट तुमचं परिपूर्ण करायचं. अगदी बरोबर. तुमची जी पहिली साईज होयची, पहिली साईज त्या साईज विषयी काय वाटत? तुम्ही मग मला सांगत होते ही जी साईज होती ह्या साईजचा माल तुमच्याकडे 60% होता ते 70% साईज होता आणि कुठेतरीच पाहायला एवढी साईज होती. आजचा विषय काय? आज हा 70% माल साईज मध्ये आहे सगळा आणि 10 ते 20% 10% म्हणायचं फक्त लहान साईज. लहान साईज उलटी परिस्थिती, उलटी परिस्थिती, अगदी उलटी झाली. गेल्या वर्षी म्हणजे पाण्याची एवढी कॅनोपी नव्हती, तेवढ्या पद्धती चमक नव्हती, क्वालिटी नव्हती, साईज नव्हती तेवढी नव्हती. अच्छा, बरेच शेतकरी म्हणतात की एसटीटी वैदिकचा खर्च जास्त आहे किंवा हे वापरून सुद्धा रोगराई येते. म्हणजे वाक्य सरांचं खूप महत्वाचं राम सरांचं की जे रोग येणारच नाही हे लोकांना अतिशक्ती वाटते ना ती या बागेमध्ये सिद्ध झाली. म्हणजे असे हजार बागेमध्ये सिद्ध झाले पण आज जर पाहायला गेलं तर रोग नाहीये सर. हे विश्वास ठेवायला जिथं लोक तयार नव्हते ना ते सिद्ध आपण करून दाखवले याच्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी इतर बागेमध्ये तुम्ही जाताय फिरताय काय परिसरीच इथला अनुभव काय? झाड गेलेत आता दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या बाराला झाड गेलेत पूर्ण काढून टाकले, टोटली काढून टाकले, पूर्ण काढून टाकले. म्हणजे तेलाचा एवढा प्रादुर्भाव आहे बारामती मध्ये. मला वाटते सर 70% बागा तर कमी झाले असते म्हणजे बारामतीतल्या ह्या रोगराई म्हणून. आणि तुम्ही मी तर असं ऐकलं की परत एक प्लॅनिंग करणार आहे तुम्ही पुढे जाऊन बाग वाढवायची असेल किंवा तुम्ही वाढवली एवढी खात्रीने एवढी तुमच्याकडे जी काही क्षमता निर्माण झाली त्याचं मुख्य कारण काय? एसटी वैद्यकचे खर्चोलॉजी आणि आम्हाला गॅरंटी की त्यांनी झाड जाणार बी नाही त्याला रोग येणार पण नाही गॅरंटी आली कमीत कमी 10 वर्ष प्लस तरी काम करतोय आपण सांगतो. की लोक असे म्हणायचे की बाबा बाग लावल्यानंतर जवळ लाव म्हणजे दोन झाडांचं मधलं अंतर कमी कर का, कारण एखादे गेलं तरी काय होतं झाड परत उपयोगी पडतंय. पण तुमच्याकडे आल्यानंतर हे शिकायला भेटलं की बाबा एससीटी वैद्यक असेल तर तुम्हाला अंतराची काळजी करायची कारण नाही, त्याच्या पोषणावर भर द्या तुमचं झाड जाणार नाही. एवढं साध्या सिम्पलची गोष्ट. तुम्ही सांगत होते सनबर्निंगचा विषय, आता मला सांगा सनबर्निंग आज आपण जर बघितलं तर सनबर्निंग नाहीये. आता तुम्ही जर वरच्या ह्याला बघितलं तर मला सांगा हा डायरेक्ट ह्याच्या सनबर्निंग मध्ये आलाय बघा. हा वरचा जर पाहायला गेला आता हा प्लॉट बघा, आता हा फळ बघा सगळी हा तर डायरेक्ट उन्हात आली सर. याच्यावरती मला वाटते 40-50% साठी म्हणजे सनबर्निंग पाहिजे होतं पण सनबर्निंग नाहीये वरच्या फळाला.
काय वाटतं आपण जर तो खर्च जर झाकण्यामध्ये लावला असता, समजा शेतकरी लावतात बरेच पैकी, तर काय वाटतं सर काय चूक झाली असते वाटतं आपलं जर आपण झाकण्यामध्ये खर्च केला असता? झाकण्यामध्ये तेवढा खर्च वायाच गेला असतो म्हणजे म्हणजे नैसर्गिक आवरण स्वतः झाड देणार आहे त्याच्याऐवजी जर तुम्ही कृती मानत असाल त्याच्यामध्ये तर तुम्ही झाडाला पांगळा बनवता, कारण त्याला काही काम राहिलंच नाही ना. जसं जनावरांमध्ये काय झालं लोकांनी त्या कुट्टी करून त्या बॅग मध्ये भरायचं बरोबर ना, आणि रवंत करायची प्रक्रिया म्हणजे जी पहिलं जनावर एखादं फोडून खायचं ना एखादं चिपडासन हे, तर लोकांनी ते ठेवलं नाही, लोकांनी काही कुट्टी केली आणि ती एका बॅग मध्ये भरली, त्याला काय म्हणतात आपण सगळेजण? मुरघास. आता ती मुरघाची प्रक्रिया जी आहे हे नियमाने ऑलरेडी जनावरांच्या पोटातच तयार होते, पण ऑलरेडी लोकांनी कुठे तयार केली ती? बाहेर तयार केली. म्हणजे जनावरांना काही काम राहिलं का? म्हणजे ती यंत्रणा ऑलरेडी खराब होऊ राहिली बरोबर की नाही? तसं काम आपल्या बागेमध्ये सुद्धा काय झालं होऊ राहिलं त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय सांगाल सर शेतकऱ्यांना, जे शेतकरी बारामतीतले काय सांगायला सगळं त्यांना? तर माझं म्हणजे त्यांनी 100% हे प्रोडक्ट सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी त्यांनी वापरलीच पाहिजे, आणि आता काळाची गरज आहे. अगदी बरोबर. कारण केमिकलनं तर तुम्ही बघताय आज म्हणजे किती लोकांना सुद्धा आजार वाढायला लागलेत खूप. अगदी बरोबर. त्याच्यामुळे कुठेतरी आता जैविककडे वळणं खूप गरजेचं आहे. जैविक पेक्षा वैदिककडे वळणं, वैदिककडे वळणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. लोकांना तर माझं म्हणजे सांगणं आहे की तुम्ही विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः वापरून बघा आणि मग विश्वास ठेवा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाचं वापरावे वापरा. पण एक ऑब्झर्वेशन मी तुमच्याकडे पाहिल्यानंतर केलं सर, तुम्ही मिल्कच्या दूध पिता का? दूध पितो ना. किती? सकाळी एक ग्लास, संध्याकाळी एक ग्लास, सकाळचं असतं असतं ना. तुम्ही यांच्या चेहऱ्याकडे बघा, जरी रंग थोडासा हे असेल तरी पण तेज बघा कसं आहे. तुम्ही एक वेगळं पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आहे. कलर कडे नका जाऊ, तेज कडे बघा. आणि सगळ्यात महत्वाचं काय म्हणते, रामसर नेहमी म्हणतात की ज्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरती एक नैसर्गिकरित्या तेज येतं ना तर कलर मायने नाही राहत, तो तेज राहतं की त्याच्यामध्ये. आणि हे नैसर्गिकरित्या ब्युटी ही मनातून लपली पाहिजे, शरीरामध्ये आतून लपली पाहिजे. कलर कसा आहे हा नैसर्गिक प्रक्रिया, पण त्याच्यावरती तुम्ही तेज कसा आणू शकता हे सगळ्यात महत्वाचं. थोडक्यात त्या पण प्रॉडक्टला सनबर्निंग नाही, ह्या पण प्रॉडक्टला सनबर्निंग, मालक पण विदाउट सनबर्निंग आहे बघा. अगदी बरोबर, अगदी. खूप खूप धन्यवाद सर्वांचं. थँक्यू.